नमस्कार, मी आत्माराम पवार. आज गणेश चतुर्थीच्या निमित्त मी पहिला व्हिडिओ अपलोड करत आहे. आजचा विषय राईट फिक्स्ड कॉम्बिनेशन म्हणजे बहुघटक औषधी. ज्यावेळी एकापेक्षा जास्त औषधी घटक असलेलं औषध एकत्र करून मिश्रण करून दिले जाते त्यावेळी त्याला FDC म्हणजे फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन असे म्हणतात. तर भारतामध्ये 1083 फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन अस्तित्वात होती व हा जगामध्ये सर्वात प्रथम देश आहे, टॉपचा देश आहे ज्यामध्ये एवढी फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन अस्तित्वात होती. म्हणजे हे बरे का वाईट? तर ज्यावेळी एकापेक्षा जास्त औषधी घटक एकत्र केले जातात त्यावेळी थोडेफार फायदे निश्चित आहेत. जशी TB ची औषधं आहेत, जशी थोडीफार डायबिटीसची औषधं आहेत, हायपरटेन्शनची औषधं आहेत. यामध्ये दोन औषधं एकत्रपणे वेगवेगळ्या परिणामांनी ऍक्ट होतात व गुणकारीपणा चांगला येतो. त्याचबरोबर औषधांची मात्रा कमी होते, औषधांची संख्या कमी होते, डॉक्टरांना ही प्रिस्क्रिप्शन लिहायला बरे पडते. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे फिक्स्ड कॉम्बिनेशन याला जागतिक आरोग्य परिषदेने मान्यता दिलेली आहे, त्याचबरोबर भारताने सुद्धा मान्यता दिलेली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर फिक्स्ड कॉम्बिनेशन असणारा भारत हा देश आहे याची बाजू जरा समजून घ्यावी लागेल. तर दोन पेक्षा अनेक औषधी घटक जर एकत्र केले तर त्याला न्यू ड्रग म्हणतात, कारण ते नवीन औषध तयार होते. एखाद्या घटकाचा पूर्ण क्लिनिकल ट्रायल करून त्याचा रिपोर्ट देऊन त्याला नवीन औषध म्हणून मान्यता मिळते. परंतु असे वेगवेगळे घटक जर एकत्र केले तर पुन्हा तो नवीन औषध बनतो, कारण त्या औषधामधील परस्पर क्रियामुळे त्या औषधाचा जैविक परिणाम काय होतो, आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, त्यामुळं या औषधाला नवीन औषध म्हणून मान्यता घ्यावी लागते. त्याचे क्लिनिकल ट्रायल करावे लागतात, त्याच्या गुणकारीपणाबद्दलचा, त्याच्या घातकतापणाचा सर्व रिपोर्ट हा DCGI दिल्ली या शिखर परिषदेकडे सादर करावा लागतो व त्यानुसार त्याची परमिशन घ्यावी लागते. पण भारतामध्ये October 2012 पर्यंत अशी पद्धत अस्तित्वात नव्हती. असं अपेक्षित असलं तरी सुद्धा स्टेट लेवलला, जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा लेवलला किंवा अगदी विभागीय लेवलला सुद्धा अशा औषधांना अन्न व औषध प्रशासन मान्यता देत होते. त्यावेळी त्या औषधाच्या गुणकारीपणाबद्दल, त्या औषधाच्या दुष्परिणामाबद्दल कुठलाही रिपोर्ट मागितला जात नव्हता. तर हे औषध चांगले आहे अशा कुठल्या तरी डॉक्टरांचा किंवा काही रेफरन्सचा संदर्भ देऊन ह्या औषधांना मान्यता मिळत होती. त्यामुळे 2007 पासून गव्हर्नमेंटने हा विचार केला की एवढ्या औषधांची भारतामध्ये निर्मिती होते ही खरंच संयुक्तिक आहे का. त्यानुसार अनेक कंपन्यांना पत्र पाठवली गेली, नोटिसा पाठवल्या गेल्या की तुमच्या औषधाबद्दलचा रिपोर्ट सादर करावा. परंतु तसं न झाल्यामुळे साधारणतः October 2012 मध्ये सर्व औषध कंपन्यांना आणि भारतामध्ये एक GR लागू केला की October 2012 नंतर फिक्स्ड कॉम्बिनेशनची मान्यता ही DCGI ही शिखर परिषद देईल. त्याचवेळी डॉक्टर CK कोकाटे, नामवंत प्राध्यापक फार्मसीचे, यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली व त्या कमिटीने 2013 मध्ये 1083 औषधांना नोटिसा पाठवल्या की ह्या औषधाच्या बद्दलचा सुरक्षितपणा गुणकारीपणा सादर करावा. पण भारतात चलता है ही परिस्थिती असते, त्यामुळं अनेक औषधाच्या कंपन्यांनी ह्या नोटिसीला केराची टोपली दाखवली. त्यानंतर 2015 मध्ये कोकाटे कमिटीने 963 फिक्स्ड कॉम्बिनेशनला इरॅशनल समजले, असंयुक्तिक समजले व त्याबद्दलचा पाठपुरावा करण्यासाठी सांगितले आणि त्याच्या नुसार 10 मार्च 2016 रोजी
या कमिटीने 346 फिक्स्ड औषधावर बंदी आणली. आता ह्या बंदीमुळे अनेक छोट्या कंपन्या मोठ्या कंपन्या नुकसानात जाणार होत्या. साधारणतः 4000 कोटीचं औषध व्यवसायाचा तोटा होणार होता. अनेक छोट्या छोट्या कंपन्या बंद पडणार होत्या. ह्यामुळे यांनी विचार केला की 30-30 वर्ष आम्ही औषधे विकतोय आणि तुम्ही कसे काय बंद करता. म्हणून चक्क 454 अपील कोर्टामध्ये झाली ह्या बंदी विरुद्ध आणि कोर्ट केस चालू झाली आणि ह्या कोर्ट केस मध्ये जिंकले गेलं आणि 1 डिसेंबर 2016 म्हणजे मार्च मध्ये बंदी घातली गेली आणि डिसेंबर 2016 मध्ये ही बंदी उठवली गेली. असं काय झालं की ही औषधं चांगली आहेत का तर हे समजून घ्यावं लागेल. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे औषधाला मान्यता द्यायचं काम हे DCGI ह्या शिखर परिषदेचं असतं. परंतु ह्या सर्व औषधांना स्टेट लेवलला म्हणजे राज्य पातळीवर मान्यता दिल्या गेल्या होत्या. तर राज्यानं मान्यता द्यायची आणि केंद्रानं मान्यता काढून घ्यायची हा ह्या कायद्याचा ह्या प्रोसेसचा कुंकुवतपणा ठरला. आणि दुसरा प्रश्न आला की कोकाटे कमिटीला अशी बंदी घालायचा हक्क आहे का, पॉवर आहे का, कपॅसिटी आहे का. आणि ह्या दोन्ही टेक्निकल गोष्टीमुळे ही बंदी घातली गेली पण त्या निकालामध्ये औषधाच्या सुरक्षितेपणाबद्दल औषधाच्या गुणकारीपणाबद्दल कुठेही उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ही केस DTAB या शिखर परिषदेकडे दिली. त्या शिखर परिषदेने दुसरी कमिटी नेमली गेली. त्या कमिटीच्या अध्यक्ष होत्या डॉक्टर नीलिमा क्षीरसागर. त्यांनी संपूर्ण गोष्टीचा अभ्यास केला. कारण ज्यावेळी दोन प्रतिजैविके एकत्र केली जातात त्यावेळी जर का ते संयुक्तिक नसेल तर अँटीबॅक्टेरियल रेझिस्टन्स येऊ शकतो. म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे जीवाणू विषाणू आहेत ते बळावू शकतात, ते आजार फैलावू शकतात. आणि ह्याच कारणासाठी कदाचित भारतामध्ये आज सुपरबग निर्माण झालेला आहे. आपल्या भारताच्या नावावर सुपरबगची नोंद झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्दी खोकल्यासाठी किती औषध असावी, किरकोळ औषधासाठी चक्क 10-15 विविध औषधी घटक. त्यामध्ये अँटीहिस्टेमिक औषध आहे, पेन किलर औषध आहे, काही काही मध्ये तर चक्क स्टिरॉइड औषध आहे. अशी एकत्र करून सर्दीचं खोकल्याचं औषध अनेक कंपन्यांनी नावारूपाला आणलं. त्याच्यावर त्यांचा बिझनेस वाढला, त्या कंपन्या वाढल्या. खरंच हे गरजेचं होतं का? डायबिटीजचं औषध असू दे किंवा हायपरटेन्शनचं औषध असू दे, जर का औषध योग्य नसेल तर माणूस दगावू शकतो. तर ह्या अशा सर्व गोष्टींचा विचार करून पुन्हा कमिटी नेमून आज म्हणजे 7 सप्टेंबर 2018 शिक्कामोर्तब झालेला आहे की 344 जी औषधं बॅन केली होती त्यातली 328 औषधं हे निकृष्ट दर्जाची, ही असंयुक्तिक औषधे आहेत. आणि हा भारताचा पहिला विजय मानावा लागेल की आज भारताचा कायदा बदलतोय, आज भारताचा कायदा सुधारतोय. त्यामुळं जी लोक स्वस्त औषधाचे आमिष दाखवून, जी लोक मेड इन इंडियाचा दावा करून त्याचा फायदा घेऊन औषध निर्मिती करत होती, फायदा उठवत होती, औषध ड्रग कंट्रोल ऍक्ट मध्ये आलं, त्याची किंमत कंट्रोल झाली की 2 पेक्षा जास्त औषधी घटक एकत्र करायचे आणि त्यातून पळवाट शोधायची, किंवा औषधाची स्ट्रेंथ बदलायची त्यातून पळवाट शोधायची, अशा ह्या सर्व गोष्टीवर एक ना एक दिवस कंट्रोल येणार आहे. ह्या औषधाच्या प्रत्येक कंपनीला या औषधाच्या कायद्यानुसार, नवीन कायद्यानुसार आज ड्रग सेफ्टी म्हणजे फार्मेकोविजिलन्सचा डाटा सादर करावा लागणार आहे. ते औषध असेल तर त्याच्या क्लिनिकल ट्रायल, त्याची बायो अव्हेलेबिलिटी म्हणजे ते रक्तात किती पोहोचतं, आणि जनरिक औषध असेल तर त्याला बायोइक्विव्हॅलन्स चाचणी म्हणजे जे रिसर्च ओरिएंटेड औषध होतं त्याच औषधा इतपत तुमचं औषध गुणकारीपणा आहे का नाही हे सुद्धा आज ना उद्या ह्या भारतातल्या प्रत्येक औषधाबद्दल सादर करावं लागेल, प्रूव्ह करावं लागेल, मान्य करावं लागेल. तरच औषधं टिकतील आणि आपलं सामाजिक व वैयक्तिक आरोग्य हे वाढेल. नाहीतर ह्या गोष्टींचा फायदा घेऊन अनेक जण आपल्या जीवाशी खेळणार आहेत. तर माझी आपल्या शुभेच्छा आहे की ह्या गणपतीच्या निमित्त सर्वांना आरोग्य चांगले लाभो
आणि असे निकृष्ट दर्जाचे औषध आपण खरेदी करू नये. फार्मसिस्टला विचारा, डॉक्टरांना विचारा, आम्ही तुमच्या आरोग्यासाठी आहोत. येस, आय एम फार्मसिस्ट, आय एम फॉर यू ओनली.